छत्रपति शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब जी ठाकरे, धर्मवीर दिघे साहेब, या सर्वांना मानाचा मुजरा। ज्यांना ऐकण्यासाठी या ठिकाणी लाखोच्या संख्येने आपण सर्वजण जमलेलो आहोत, ज्यांची साथ या ठिकाणी आमदार आणि खासदारांनी घेतलेली आहे, ते नाथाचे नाथ या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब। माझ्या अगोदर या ठिकाणी माझ्या सहकाऱ्यांनी मार्गदर्शन केलं आणि त्यापैकी एक म्हणजे बापू, पण बापू आज जरा थोडे मला शांत शांत वाटले। बापूंचा आवाज जो हो ना, खोके जे बोलतात, त्याच्यानंतर बापूंचं कसं वक्तव्य असतं, त्यावर ते बापू थोडे मला वाटते बोलले नाहीत। आणि तुमच्याकडनं अपेक्षा, गुलाबराव पाटील साहेबांकडनं अपेक्षा, आणि आमचे रामदासजी भाई तर त्यांना ते आमचे नेते आहेत, आणि म्हणून मला असं म्हणायचं आहे या ठिकाणी की स्वराज्याचं स्वप्न साकार करण्यासाठी खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचे आशीर्वाद ज्यांना लाभलेले आहेत ते एकनाथजी शिंदे साहेब, ज्यांनी या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची धुरा सांभाळलेली आहे, आणि त्यांना साथ देणारी ही सगळी मंडळी, आपण सगळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून आलेली बांधव भगिनी, खऱ्या अर्थाने मी या ठिकाणी सांगेल आपल्या सगळ्यांना की ह्या सगळ्या लोकांनी हा उठाव का केला, हे सगळेजण एकत्र का आले, या सगळ्यांनी एक वज्र या ठिकाणी का बांधलाय। कारण ज्या पद्धतीने या ठिकाणी मातोश्रीवरनं आम्हा सगळ्यांना अपमानित केलं गेलं, ज्या पद्धतीची वागणूक आम्हाला मिळाली, त्यामुळे हा उठाव झाला। बाळासाहेबांचे ज्वलंत विचार या प्रत्येकाच्या रक्तामध्ये आहेत। बाळासाहेबांचे ज्वलंत विचार घेऊन गेल्या अनेक वर्षापासून, 40 वर्ष 50 वर्ष 35 वर्ष, मी सुद्धा 25 वर्षापासून शिवसेनेची खासदार म्हणून काम करते, परंतु ज्या वेळेला माझ्यावर ते संकट आलं, ज्या वेळेला अडसूळ साहेबावर ते संकट आलं, ज्या वेळेला प्रतापराव जीवजीवर संकट आलं, जाधवांवर ते संकट आलं, अर्जुन रावांवर ते संकट आलं, त्यावेळेला कोण साथ दिली आमची? आणि म्हणून मी या ठिकाणी माझा प्रश्न आहे की आम्ही हे छोटं रोपटं मोठं केलं, शिवसेनेचा आम्ही त्याग केला, आमच्या वडिलांनी सुद्धा त्याग केला, शिवसेना बांधली वाढवली, आम्ही निवडून आलो, कधी कशाची अपेक्षा आम्ही तुमच्याकडनं केली नाही, परंतु ज्या वेळेला आमच्यावरती हे संकट आलं त्यावेळेला तुमच्याकडनं आम्हाला साथ पाहिजे होती गुलाबरावजी, ती साथ त्यांच्याकडनं आपल्याला मिळाली नाही, हे आमचे दुःख आहे, हे आमची वेदना आहे। आणि म्हणून आम्हाला जी साथ मिळाली या सगळ्या गोष्टीमध्ये, ती एकनाथजी शिंदे साहेबांची साथ आम्हाला भक्कम मिळाली, आणि त्यांची साथ मिळाली म्हणून या ठिकाणी आपल्या सगळ्यांची साथ आज या महाराष्ट्रामधून एकनाथजी शिंदे साहेबाला आपल्याला द्यायची आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे। आणि म्हणून एक शेर मला या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेबांना सांगावा असा वाटतो, त्यांना कदाचित ते आता येत आहेत, परंतु मी सांगेल, ना मैं गिरा ना मेरी उम्मीदों के मीनार गिरे, हा मगर हमें गिराने में लोग कई बार नहीं तो बार बार गिरे। ज्या पद्धतीने यांनी आमच्यावरते आरोप केले, ज्या पद्धतीने यांनी आमच्यावरते ताशेरे ओढले, ज्या पद्धतीने आता सगळेच बोलले गद्दार गद्दार, अरे कसले गद्दार, काय गद्दारी केली आम्ही, तुमची प्रॉपर्टी मागितली, काय मागितलं आम्ही तुमचं? आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन या ठिकाणी निघालेलो आहोत, आम्हाला कोणी अडवू शकत नाही, आम्हाला कोणी रोकू शकत नाही, कारण आमच्या रक्तामध्ये बाळासाहेबांचे विचार आहेत। या ठिकाणी आमचे खासदार बंधू फार चांगले बोलले, जरी आम्ही रक्ताचे नाही तरी विचाराचं नातं आमचं त्यांच्यासोबत आहे,
मी या ठिकाणी एवढंच सांगते की आज एकनाथजी शिंदे साहेबांच्या रूपाने आम्हाला महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री मिळाले. या सगळ्या शिवसैनिकाला जपण्याचं, या हिंदू प्रेमींना जपण्याचं, शेतकऱ्यांसाठी काम करण्याचं व्रत त्यांनी हातामध्ये घेतलेलं आहे. कारण एक सामान्यातला सामान्य माणूस जेव्हा मुख्यमंत्री बनतो त्याला खालचा सामान्यातला सामान्य माणूस काय असतो हे कळतं. बंगल्यातल्या बसणाऱ्या माणसाला कधी सामान्य माणूस कधीच कळला नाही. ज्या वेळेला या ठिकाणी एखादा मावळा लढत असतो आणि एखादा मावळा लढतो आणि तो धारा तीर्थी पडतो, दुसरा मावळा लढतो तोही धारा तीर्थी पडतो, त्यावेळेला खऱ्या अर्थाने राजांचं त्या ठिकाणी एकच असलं पाहिजेत की आमच्या सगळ्या या धारा तीर्थी पडलेल्या आमच्या सेनापतींना साथ देण्यासाठी अंबारीतून खाली उतरून त्या ठिकाणी त्यांनी सुद्धा लढाई केली पाहिजे. तू ते झालं नाही म्हणून या ठिकाणी या सगळ्यांनी हा सगळा उठाव केलेला आहे. मी या ठिकाणी खूप बोलणार नाही कारण बोलण्याचे बरेच लोक या ठिकाणी आहेत. मी या निमित्ताने आपल्या सगळ्यांचे आभार मानेल की मोठ्या लाखोच्या संख्येने या ठिकाणी आपण आलेत आणि आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना अशी साथ भक्कमपणाने आपल्या सगळ्यांची जर मिळत राहिली तर या महाराष्ट्रामध्ये हा मानाने डौलणारा भगवा हा सदोदित फैरवत राहील. एवढंच या निमित्ताने बोलते आणि इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे.